आता आपलं काय सोडायचं आहे, तर 10वी गणित भाग एक, त्याच्यामधलं प्रकरण तिसरं, अंक गणिती शिर्डी, त्याच्यामधलं सराव संचय 3.3 मधलं 9वं प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. तर तो काय दिला आहे, का अंक गणिती शिर्डीचे 9वे पद 0 आहे तर 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे, म्हणजे 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवायचं आहे. ओके, आणि इथं काय दिलं आहे, अंक गणिती शिर्डीचे 9वे पद 0 आहे. सर्वप्रथम आपण तिन्ही पदं काढूया. ओके, सर्वप्रथम कुठलं पद काढूया, 9वे पद, T9=0 ही पहिली अट आपल्याला दिलेली आहे. तर सूत्र काय आपल्याला वापरायचं आहे, TN=A+N-1D. तर का पद काढण्यासाठी, ओके, पदांची बेरीज असते तर SN हे सूत्र आलं असतं, पण आपण इथे TN वापरलेलं आहे, तर ते का पद काढण्यासाठी. ओके, म्हणून यांच्या जागी आपण सर्वप्रथम 9 काढायचं असल्यामुळे आपण 9 घेऊया. ओके, T9=A+Nच्या जागी 9 घेतलं, 9-1D, तर काय आलं, T9=0 असल्यामुळे इथे 0 घेतलं, बरोबर A+9-1D, याला आपण समीकरण नंबर 1 मानूया. ओके, आता तर इथे 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे, म्हणून 29वे पद आपण सर्वप्रथम काढलेलं आहे. तर आता इथे TN=A+N-1D सूत्र वापरून एनच्या जागी 29 घेतलेलं आहे. ओके, T29=A+29-1D, T29=A+28D आलेलं आहे. ओके, तर आता काय करायचं आहे, T19 आपण काय करूया, T19 काढूया, 19व्या पदाच्या दुप्पट असल्यामुळे 29 आपण 19वे पद काढूया. तिसरं TN=A+N-1D सूत्र वापरलेलं आहे, आणि एनच्या जागी 19 घेतलेलं आहे, T19=A+19-1D यांच्या जागी 19 घेतलेलं आहे, तर उत्तर काय आलं, A+18D. आता आपल्याला काय करायचं आहे, समीकरण 2 आणि समीकरण 3 अशी फोड करायची आहे की A+8D आलं पाहिजे. ओके, तर कसं करूया, सर्वप्रथम समीकरण 2 समीकरण 2 काय दिलं आहे आपल्याला, हे बघा, T29=A+28D, 29=A+28D. ओके, तर T29 काय आहे, A+28D म्हणजेच काय, A+8D+20D. ओके, 20D+8D किती, 28D. आता A+8D म्हणजेच काय, 0. ओके, तर इथं काय लिहूया, 0+20D म्हणजेच काय, 20D, म्हणजे T29 काय आलं, 20D, समीकरण नंबर 4. ओके, आता समीकरण 2 ज्याप्रमाणे घेतलं त्याप्रमाणे आपण समीकरण 3 घेऊया. समीकरण 3 काय दिलं आहे, A+18D, T19=A+18D, A+18D म्हणजेच काय, A+8D ह्याप्रमाणे, +10D, 8D+10D म्हणजेच काय, 18D. फोल्ड केलेले आपण फक्त, बस 0+A+8D किंमत किती आहे, 0+10D. तर समीकरण 1 A+8D म्हणजेच काय, 0. तर 10D उत्तर आलेलं आहे, T19. ओके, ह्याला समीकरण नंबर किती देऊया, 5. आता समीकरण 4 व 5 काय येणार आहे, समीकरण T19 आणि T29. T29 उत्तर किती आलं, 20D, आणि T19 किती आलं उत्तर, 10D, म्हणजेच T19×2=T29, म्हणजेच 29वे पद हे T19 पदाच्या दुप्पट आहे. ओके, हे पहा, हेच आपण सिद्ध केलेलं आहे.